कृषी खात्यामार्फत झालेली आहेत का? हे जे रेक रोजगार हमी योजनेचं जे काम झालेलं आहे, तर त्या कामामध्ये तुम्ही म्हणताय की बरेच लोकांचं मशीन काम करून घेतलं आणि पेमेंट पण गेलं, तर त्याच्याबद्दल तुम्हाला? आम्ही ज्यावेळेस रोजगार हमीचं काम मागितलं, पंचायत समितीने फक्त 4 दिवस काम दिलं, आम्ही 400 लोकांनी तिथं काम केलं. त्याच्यानंतर त्या बीडीओनी त्यांना आम्ही तक्रार दिली, निवेदन ते जाऊ त्यांना सांगितलं की आम्हाला काम पाहिजे आणि काम केलेले पैसे मिळाले नाही. जूनमध्ये पत्र दिलं काम केल्याच्या नंतर, एप्रिलमध्ये काम झालेलं आहे, आत्तापर्यंत ते पैसे नाही मिळाले. त्याच्यानंतर जवळजवळ साधारण 50 गटाचं काम ट्रॅक्टरने जेसीबीने यांनी झालेलं. आता ते कशा पद्धतीने केलं काय केलं हे काय आम्हाला काही सांगता येणार नाही, पण लेबरला काम नव्हतं, आजही नाही. 26 ऑगस्टला जी ग्रामसभा झाली त्याच्यात लेबरला कामाची मागणी केली मी, अद्यापपर्यंत अजून कुठलंच काम चालू केलेलं नाही. याच्यापेक्षा आता ही काय असेल पुढील यंत्रणा ही तर आम्हाला एवढी काही खेड्यातल्या लोकांना माहीत नाही. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की तुमचं जे पेमेंट होतं ते तर दिलं नाहीच नाही आणि काम मशीन करून घेतलं आणि मशिनरी पेमेंट पण डायव्हर्ट केलं बिझनेस लोकांना. आता कोणाला डायव्हर्ट केलं, कोणत्या बँकेकडे पाठवलं अशी आम्ही विचारणा केली. आणि याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, म्हणजे कुणाचा हात असू शकतो? गावातल्या लोकांचा हात असू शकतो का, ही जे तलाठी किंवा तहसीलदार लोक असतात याचा हात असू शकतो? आम्ही तरी काय सांगू शकतो, तुम्ही याच्यावरती काम केलं आहे म्हणताय, जनरली कोण हे सगळं पाहतं कोण रोजगार हमी योजनेचं? रोजगार हमीचा आमच्या हिशोबाने तहसीलदार किंवा बीडीओ पाहतात, या दोन्ही संबंधित अधिकाऱ्याला पत्र दिले. हा, रिप्लाय काय आलेला नाही काहीच अजून. कुठलं पत्र दिले साधे आमची कशामुळे दिले हे सुद्धा विचारणं सुद्धा नाही. तुम्ही याच्यावर जे RTI भरला होता, म्हणजे माहितीच्या अधिकाऱ्याने 2 ऑक्टोबरला भरला होता, त्याचं काय उत्तर आलं का तुम्हाला? 2 ऑक्टोबर मी तारीख सांगितली होती, 2 ऑक्टोबर पाहिजे म्हणजे पर्यंत मला माहिती पाहिजे. 1 महिना होऊन गेला, अद्याप कुठलीच माहिती दिलेली नाही. कुठलीच नाही दिली का? बरं, 1 महिना उलटून गेला कारण 2 ऑक्टोबरला तुम्ही एक महिन्यानंतर पण तुम्हाला उत्तर भेटलेलं नाही. तर याच्याबद्दल तुम्ही त्याच्यानंतर परत चौकशी केली होती का? 2-3 वेळेस गेलो. मग काय म्हटलं ते? आज काय द्यायला तयारच नाही. ओके, फक्त आम्ही अजून त्याच्यावर अपील केलं नाही, म्हणजे मागणी हे आमची याची आम्ही अर्ज केले याची माहिती द्या म्हणून मागणी RTI भरला, पण त्याच्यावर अपील नाही केली. का देत नाहीत म्हणून अपील करायला पाहिजे ना, ते अजून केलेलं नाही. म्हणजे काय कारण आहे अपील न करणं? मग तुमच्यावरती काय दबाव येतोय का? तुमच्याकडे पैसे नाही, जायला पैसे पाहिजेत ना. ओके, आणि रोज कुठून जाणार? 160 रुपये रोज आणि लोक जर काम करायला तयार आहे. तांबडला जायला 150 रुपये लागेल, 550 रुपये जायला यायला 100 रुपये ते. इथं आधीच 2-3 वर्षापासून दुष्काळ, लोक मरायला लागले, कुठं आणि पैसे खर्च करणार कोण? यावर्षी जर रोजगार हमी योजनेची कामं आली नाहीत किंवा गेल्या वर्षी जसा प्रॉब्लेम झाला तुमचा की रोजगार हमी योजनेची कामं कमी केली त्यांनी आणि ती कामं ट्रॅक्टर किंवा मशीन करून घेतली, तर मग तुमच्या गावातल्या लोकांचं जे भवितव्य आहे त्याचं काय, म्हणजे प्लॅन वगैरे काय आहे तुमच्याकडे का काय? जास्तीत जास्त आता रोडवर रस्ता रोको करता येतील, नाही तर मग आत्महत्या करतील, याच्यापेक्षा शिल्लक काय आहे? कारण नाही दिलं तर शासनच काय करू शकतो? ठीक आहे, चालेल. तुम्ही सांगा तुमचं नाव, गाव आणि पत्ता आणि मोबाईल नंबर एकदा सांगता का? माझं नाव सुंदर वामनराव जायभाई, मुक्काम पोस्ट दुनगाव, तालुका अंबड, जिल्हा जालना. या बाबतीत मी मुख्यमंत्र्यापर्यंत तुमचा फोन नंबर व्यवहार केलेला आहे सगळ्या बाबतीत. फोन नंबर सांगा तुमचा. 96-23-131-232 माझा फोन नंबर. ठीक आहे सर, आम्ही आपलं म्हणणं मुख्यमंत्र्यांपर्यंत मांडू, कारण आम्ही दुष्काळी दौऱ्यावर आहोत, ज्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या लोकांची गावामध्ये डायरेक्ट जाऊन, म्हणजे तुम्ही तुमच्या शाता जाता बोललो, असं आम्ही प्रत्येक गावात जाऊन डायरेक्ट लोकांना भेटतो आणि त्यांचे प्रश्न समजून घेतो पूर्ण गाव, त्याच्यावरती आम्ही पूर्ण रिपोर्ट तयार करणार आहोत. तो रिपोर्ट आम्ही मुख्यमंत्री आणि पंतप्रधानाला पाठवणार आहोत आणि त्या रिपोर्टवर त्यांनी काय काम केलं याच्याबद्दल पण आम्ही विचारणार आहोत. असंही कृपा करून तुम्ही आसपासच्या 2-4 खेड्यात जरी विचारलं, गावात जाऊन जरी विचारलं